नई मुंबई में संपन्न हुआ धर्मवीर आनंद दिघे चषक 2020 शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे ने किया था आयोजित। मुंबई में शनिवार को शहर की सबसे प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा धर्मवीर आनंद दिघे संपन्न हुई। कार्यक्रम के समापन पर महाविकास आघाड़ी के तमाम नेताओं के साथ ठाणे के सांसद राजन विचारे, शिवसेना उपनेता विजय नाहटा, कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक, एनसीपी जिलाध्यक्ष अशोक गावड़े उपस्थित रहे। सांसद राजन विचारे ने प्रवीण म्हात्रे को जन्मदिन की बधाई देते हुए कार्यक्रम की जमकर तारीफ की। प्रवीण म्हात्रे यांच्या माध्यमातून गेली 19 वर्ष सातत्याने करत आहेत आणि या चषकाच्या निमित्ताने या जिल्ह्यामधील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम गेली 19 वर्ष सातत्याने करत आहेत। मी त्यांच्या आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं काम घडो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आज सुदैवाने प्रवीणचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपण पाहिलं असेल की अतिशय नेटकं अशा प्रकारचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करणारी प्रचंड मोठी टीम प्रवीणकडं असल्यामुळं, जे आम्ही नेहमी म्हणतो शिवसेनेमध्ये 80% समाजकारण, ते लोकांना आनंद देण्याचं काम समाजकारणाच्या माध्यमातून प्रवीण आणि त्याचे सगळे सहकारी करतात, त्यांना खूप खूप धन्यवाद। बता दें कि शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे इस स्पर्धा का आयोजन पिछले 21 सालों से करते आ रहे हैं। इस अवसर पर प्रवीण म्हात्रे ने कहा कि स्पर्धा की कड़ी ना टूटे इसलिए हमने इसका आयोजन किया था। कोरोना के कारण लोग काफी परेशान हो गए थे, उन्हें भी इस स्पर्धा की वजह से मनोरंजन करने का मौका मिला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची स्मृति जतन करण्यासाठी ही स्पर्धा है, ही कुठली व्यावसायिक स्पर्धा नहीं है, काही नहीं है। त्यामुळे आनंद दिघे साहेबांची स्मृति जतन करताना कुठला खंड पडू नये म्हणून ही स्पर्धा आपण यावर्षी घेतली। आणि खरोखर सगळ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालनच्या विषय म्हणा किंवा आपण सॅनिटायझर प्रोव्हाइड केले होते, ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना मास्क प्रोव्हाइड केले होते, त्यामुळे आपल्याला स्पर्धा करणं गरजेचं होतं। कारण की लोकं पण बरेच दिवस घरात बसून बसून कंटाळले, त्यांना कधी आनंदाचे दोन क्षण मिळावे म्हणून या स्पर्धेचं नियोजन केलेलं होतं। आणि ते खरोखर प्रेक्षकांनी पण त्यात यशस्वीरित्या त्याला प्रोत्साहन देऊन ती पार पाडल्याबद्दल मी प्रेक्षकांचा आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।